राज्यामध्ये आपण बघतोय की कालच्या भाषणामध्ये राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी महिला अत्याचारावरती जे विधान केलं आहे, मला त्यांना सांगायचं आहे की महिला अत्याचाराचं मळा फुलवायचं काम राज्यामध्ये हे सरकारच्या मंत्र्यांनी, त्यांच्या आमदारांनी आणि त्यांच्या बगल बच्चांनी केलेलं आपल्याला दिसतंय. आज मेहबूब शेख असेल, संजय राठोड असेल किंवा निलेश लंके असतील, हे काय सरकारचे जावई आहेत का? त्यांच्यावरती अजून कारवाई का झाली नाही? आणि त्याच्यामुळेच हे सरकार लोकधार्जिणं नाही, तर यांचे मंत्री आमदार आणि यांचं बगल बच्चे धार्जिणे आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक सरकारच्या कारकिर्दीमध्ये महिलांवरती मुलींवरती अत्याचार होत असतात. माझा असा कधीही दावा नाही की उद्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर एकही अशी घटना होणार नाही, परंतु विषय हा आहे की त्यावेळेला त्या ठिकाणी असलेलं सरकार काय भूमिका घेतं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि जेव्हापासनं हे सरकार आलेलं आहे आपण बघितलं, यांनी बलात्कारांना राजाश्रय द्यायचं काम केलं, त्यांना शक्ती द्यायचं काम केलं, FIR झाला नाही बऱ्याच ठिकाणी, तर FIR होऊनसुद्धा आरोपी मोकाट आहेत. मेहबूब शेखच्या केसमध्ये औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले पोलिसांनी केलेल्या बीसमरीवर, एवढंच नाही तर ती केस रिइन्व्हेस्टिगेट करा, तेसुद्धा कमिशनरांच्या देखरेखीखाली असे आदेश दिले. या घटनेची गंभीर दखल घेत याच्या कॉपीज राज्याचे सगळे IGs त्याचबरोबर IG रँक त्याबरोबर SP त्याच्याबरोबर कमिशनर यांना पाठवण्यात यावी असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि असं असतानाही अद्याप अटक नाही. निलेश लंकेवरती महिला तहसीलदार असेल किंवा तिथल्या महिला वैद्यकीय अधिकारी असतील, डॉक्टर असतील, त्यांच्यावरती शिवीगाळ केल्याचा, त्यांच्या अंगावरती धावून गेल्याच्या घटना झाल्या, साधा FIR झाला नाही. संजय राठोडच्या केसमध्ये अजूनही FIR झाला नाही. अशा या घटना होत आहेत आणि त्याच्यामुळे सरकारच कुठेतरी या बलात्कारांना बळ देण्याचं काम करत आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळेच सरकारची इच्छाशक्ती नाही, अजूनपर्यंत शक्ती कायदासुद्धा आलेला नाही आणि महिला आयोगाला अध्यक्षसुद्धा नाही. नाही, त्यांनी जे काही काल केलं तो अतिशय गंभीर आरोप आहे. आणि मी त्यांना आवाहन केलं आहे की विद्या चव्हाणांनी आता प्रूव्ह करून दाखवावं की भाजपच्या कुठल्या आमदाराकडे मी खंडणी मागितली. दुसरी गोष्ट, हा जो काही त्या मुलीला न्याय देण्याचा प्रकार होता, त्यावेळेला मी राष्ट्रवादीची महिलांची प्रदेशाध्यक्ष होते. या कामामध्ये तिला न्याय देण्यासाठी आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आत्ताचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार सुनीलजी तटकरे यांनी, आम्ही सगळ्यांनी एकत्रित बनून त्या मुलीला कसा न्याय द्यायचा याच्याबद्दलची रूपरेषा आखली आणि त्याला एक्झिक्युशन देण्याचं काम माझं आहे. विद्या चव्हाणांना माझं हे सांगणं आहे की त्यांनी कुठेही बोलवावं मला, मी यायला तयार आहे. त्यावेळेला या तिघांनाही बोलवावं आणि त्या तिघांनी सांगावं, या तिघांशीही माझं या विषयावरती बोलणं झालेलं आहे. आणि तिघांनाही मी कशा पद्धतीने विद्या चव्हाण यांनी केलेल्या आरोपाची माहिती दिली, त्या तिघांनीही मला हे सांगितलं की हे जे काही त्या बोललेले आहेत त्या चुकीचं बोललेले आहेत आणि तुम्ही हे सांगू शकता. म्हणून मला विद्या चव्हाणांना सांगायचं आहे की तुम्ही आता ते प्रूव्ह करून दाखवा. ज्या दिवशी विद्या चव्हाण प्रूव्ह करतील त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन. माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती खूप बोललात तुम्ही, मी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, पण माझ्या कामावर जर कोणी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित करत असेल तर मी कुणालाही सोडणार नाही. मानसिक संतुलन बिघडले म्हणूनच डोक्यावर परिणाम झाला आहे आणि म्हणूनच उठसूट काहीतरी बोलायचं म्हणून चित्रावाघ खंडणी घेते अशा पद्धतीचे वक्तव्य करताना स्वतःची नाही तर पिकलेल्या केसांची तरी लाज ठेवायला हवी होती. आणि मला या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटतंय की ज्या वेळेला आपण एखाद्यावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आवाज उठवतो त्यावेळेला कशा पद्धतीने त्याचं खच्चीकरण केलं जातं काहीच जमत नाही आहे. तर आता माझ्यावरती अशा पद्धतीचे आरोप करण्याची खालची नीच पातळी त्यांनी गाठलेली आहे आणि त्याचा निषेध आहे.